अमरावती जिल्ह्यासह देशभरात लव्ह जिहादच्या घटना समोर येत असल्याने अमरावतीच्या राजकमाल चौकात हिंदू जनजागृती समिती महिलांचे वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी लव्ह जिहाद विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या. सरकारने तात्काळ लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोधी कायदा लागू करावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच लव्ह जिहाद साठी पैसा कुठून येतो याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. अनुभूती टवलारे, हिंदू जनजागृती समिती प्रणित महिला शाखा रणरागिणीच्या वतीने आज राजकमल चौक येथे आम्ही हे आंदोलन आयोजित केलं आहे. त्यामध्ये नुकतीच धारणी अमरावती येथे घडलेली लव्ह जिहादच्या घटनेचा, त्याचप्रमाणे देशभरामध्ये ज्या घटना घडतात त्या सर्व घटनांचा निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी आमची मागणी आहे की तात्काळ महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा तसेच धर्मांतरण विरोधी कायदा लागू करण्यात यावा आणि लव्ह जिहादसाठी धर्मांधांना ज्या ठिकाणाहून पैसा गाड्या पुरवण्यात येतात त्याची शासनाकडनं चौकशी करण्यात यावी आणि त्यावर तात्काळ बंदी घालण्यात यावी. या मागणीसाठी रणरागिणी शाखा आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करत आहेत. जय श्रीराम. अनिरुद्ध उगले, झुमन न्यूज, अमरावती.